कमुक राजा होता महाथोर, तयाची पत्नी होती सुंदर। नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी। आले एक नौका त्याच मार्गानी, नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी। होती व्यापारी साधू बाण्याची, रीत पाहण्यास आला पूजनाची। उल्का मुख त्यास बोले ऐकावे, व्रत नारायणाचे आचरावे। मनो इच्छित फळ मागावे, चरणी श्री हरीच्या लागावे। घराशी आला वाणी परतून, तयाची पत्नी होती शिलवान। तयास नव्हते काही संतान, केला नवस म्हणून वाण्यान। पती पत्नीला झाली जान, कन्या ही झाली त्या स्वरूपवान। कलावती म्हणून कन्येचे नाव ठेविले त्याने आवडीचे। तिने काही दिवसान दिली नवसाची त्यास आठवण। बोल पत्नीचे ऐसे ऐकून, दिले उत्तर साधू वाण्यान। लग्न कन्येचे होता मानान, करीन पूजा मोठ्या थाटान। दूत कांचन नगरी धाडीला, वर एक वैश्य पुत्र ठरविला। केले हो कन्यादान वापान, विवाह पार पडला थाटान। व्रत नवसाचे गेला विसरून, म्हणून भ्रष्ट झाले भगवान। जावया सह आला तो वाणी, करण्या धंदा आपला मानानी। नगर ते होते चंद्रकेतूचे, इथेच ग्रह फिरले दोघांचे। चंद्रकेतूच्या महालातून चोराने द्रव्य नेले चोरून। राजदूताने पाहिली चोरी, आला तो चोर वाण्याच्या दारी। चोरीचे द्रव्य तेथे टाकून, पळाला चोर दूत पाहून। साधू वाण्यावरी आलाळ, केले दोघासी कैद तात्काळ। दुःख बहु झाले, घरीही द्रव्य चोरी सगेले। लागल्या मागू दोघीही भिक्षा, पूजा न केल्याचीच ही शिक्षा। होते ब्राह्मणा घरी पूजन, आली कलावती ते पाहून। घरी सांगून तिने मातेला, घातली पूजा त्याच वेळेला। चंद्रकेतूच्या तेव्हा स्वप्नात, देव जाऊन देती दृष्टांत। दोघे निर्दोष असती व्यापारी, सोडून द्यावे त्यांना सत्वरी। सुटता कैदेतून तो वाणी, निघे भरून नौका द्रव्यानी। झाली इच्छा तोच देवाची, परीक्षा घेण्या साधू वाण्याची। येऊनी त्यास म्हणती भगवंत, ठेविले काय आहे नौकेत। म्हणे तो नौका माझी तरलेली, वेली व पाणीयाने भरलेली। होवो खरे तुझे ते बोलून, यती ते दूर बसले जाऊन। द्रव्य गेले व पाने पाहिली, क्षमायतीची त्यानी मागितली। वेली पानाचे द्रव्य बनवून, दिले यतीने त्यास परतून।
बांधवा संगे साधु वाण्यान केले नारायणाचे पूजन। मी ऐकुनी आनंदाची हर्षली भार्या साधू वाण्याची गेली लीलावती ती चटकण पतीचे घ्यावयास दर्शन घरी कलावतीने भक्तीन केले नारायणाचे पूजन। नाही केला प्रसाद भक्षण तशीच गेली घेण्या दर्शन म्हणून वृष्ट झाले भगवान दिली नौका नदीत बुडवून आकाशवाणी ती पडे काणी आली कन्या प्रसाद त्यागुनी तिचा पती मिळेल परतुनी जर येईल प्रसाद भक्षुनी घरी कलावतीने जाऊन आली त्वरे प्रसाद भक्षून पती सह नौका पडली दृष्टीस घातली पूजा हर्ष सर्वास श्री प्रसाद भक्षिता लाभे सौख्य सर्वथा लाभे सौख्य सर्वथा।
Thank you.
Thank you.
आहे, तर मी जास्त काही बोलणार नाही. फक्त तुम्ही एक्सप्रेसचे आधी जी वाटचाल सुरू केली त्याची कारकीर्द वाढत राहो आणि ह्या साप्ताहिकाचं लवकर दैनिकात रूपांतर हो आणि त्यासाठी त्यांना जाहिरातीचा पण पाऊस पडो अशी समीक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सर दैनिक महाराष्ट्र जनमंत्राचे सन्माननीय संपादक दीपक तळवे उपस्थित अतिशय दैनिक चालवताना काय परिस्थिती असते हे सगळे जाणणारी लोक समोर बसवलेली आहे. अतिशय याने संतोषने सांगितलं त्याप्रमाणे खूप वेदना असतात, तरी सुद्धा याने उचललेलं पाऊल याचं कौतुक करावं असं वाटतं. अतिशय वेगळ्या पद्धतीने त्यांनी सगळ्या आतापर्यंत जे त्यांनी आणि विकासनी वाटचाल केलेली आहे त्यांच्या वाटचालीत आणखी हा चांगला मानाचा दुरावा करो. आणि दिवसेंदिवस त्यांनी ज्या एक्सप्रेस म्हणून जे नाव लिहिलेलं आहे त्या एक्सप्रेस पद्धतीनेच त्यांनी आणखी जोरदार धावावं या शुभेच्छा देतो. संतोष लीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. संतोष आणि विकास मिराशी या दोघांनाही पुणे एक्सप्रेसचे हे दुसरं स्टेशन आहे त्या स्टेशनाच्याही शुभेच्छा. पेपरलेस म्हणून कीर्ती संपादन करत असतानाच पेपर काढा असताना का दुर्दी होती लोकांना मला काही कळत नाही. शेजाऱ्यांचे हातोनात हाल पाहून त्यांना आपला रस्ता बदलावा असं का वाटत नाही हेही कळत नाही. बरं पेपर लेस म्हणून टेम्पा मिळवत असताना पेपर काढला आणि त्याचं उद्घाटन करायला 5 पेपरवाल्या संपादकांना बोलवलं हेही मात्र फार ताकदीचं काम आहे. ही यामागची ही आयडिया काय आहे हे एकदा अभिषेक बच्चनला विचारावं लागेल. महेंद्र कुंडेंचं आज एक गुपित फुटलं. बरेच दिवस माझ्या मनामध्ये हे वर्तुळ गोलगोल फिरत होतं याचं आज उत्तर मिळालं की यांना चुकीच्या खोट्या आणि पोचणाऱ्या बातम्या कशा ओळखता येतात. मिलिंद मल्लाळ साहेब हे त्यांचे सर होते गेले प्रत्येक दिवस हे डोक्यातलं न सुटणारं जे गोड होतं ते सुटून गेलं असतं. साप्ताहिकही आहे रविवारी ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती तसं काही बुलेटिन नसतं. पूर्वी तेव्हा ठाणे वैभव सर्वत्र होतं तेव्हा त्या आठवड्यांचा वेद घेणार एक रविवारी वार्तापत्र चालायचं. दररोज व्हिडिओ दैनिक जेव्हा त्यांना जमेल तेव्हा जमेल, परंतु आता त्यांनी साप्ताहिक एक तास भराचं करायला काही हरकत नाही कारण तेवढा पुरेसा साठा अनुभव आणि रोजचं स्किल त्यांच्याकडे ते आहे. त्यांना फारसं जड जाईल असं वाटत नाही. ही त्यांच्यासाठी अगदी फुकटा सल्ला यासाठी देतोय की त्यांनी आमच्याकडे येणाऱ्या जाहिरातींचा रोग आहे तो तसाच राहील. एक मध्ये भिंत सुद्धा घालावी अशीही त्यांना विनंती करेन. बरेचसे लोक या दरवाज्याने येतात त्यांना देश विचारत नंतर मला कळतं की खिशात हात तिथे येऊन घालतात. तर तीही अडचण आशीर्वाद म्हणजे फुटतात त्याला काही हरकत नाही, फक्त हे आशीर्वाद फार भारी पडतात. हा विनोदाचा भाग मला भरपूर काही मिळावं. तुम्ही खूप काबाड कष्ट केलेले आहात. तुमच्या यशांचे यशाच्या अनेक व्याख्या लोकांनी केले, तुमच्या मित्रांनी केल्या. असं त्यातली सगळ्यात महत्वाची दुर्मिळ अशी व्याख्या ही आहे की तुमच्यामध्ये सर्वात प्रथम अतिशय अतूट असा मैत्रीचा धागा आहे. आम्ही जेव्हा वार्ताहर झालो बातमीदार झालो होतो तेव्हा आमच्याकडे स्कूटर नसायची, सायकल सुद्धा नसायची. खूप पायपीट आम्ही करायचो. नितीन मल्लाळांना काय किंवा विजय जोशींना काय माझ्यापेक्षा तो मोठा अनुभव आहे. आता पत्रकारांकडे सारं काही आहे, अत्याधुनिक अवजार आहे, कम्युनिकेशनची साधनं आहे, 2-2 मोबाईल आहे, गाडी घोडा सोर्स मार्गदर्शन पुस्तकं सारं सारं काही आहे. त्याच्यातून बातम्या सहज चोरता येतील असं इंटरनेटचं माध्यमही आहे. फक्त उरलेलं नाही दुर्दैवाने की पत्रकारांमध्ये आपसातली जी मैत्री होती त्याकडची तिचा मात्र आता अभाव दिसतोय. आणि ती नेमकी गोष्ट धुरी आणि मिराशी यांच्यामध्ये आहे. आणि म्हणूनच तुमचे 4 पाय हे अतिशय सशक्त आहेत.
कदाचित तुमच्या यशाचा भविष्यातल्या यशाचा सुद्धा जो मार्ग आहे तो तिथूनच जाईल. आणि सर्वात प्रथम तुमची ही मैत्री अशीच अबाधित राहो, ती राहिली तर मग अनेक गोष्टी तुम्हाला साध्य होतील. आतापर्यंत तरी गेल्या कित्येक वर्षामध्ये तुम्ही दोन वेगवेगळी शरीरे असलात तरी धुरी एक्सप्रेस ह्या एका नावाने तुम्ही ओळखले जाता, हे अशीच तुमची ओळख टिकून राहो. आज तुम्ही साप्ताहिक काढलेले आहेत, त्याचं दैनिक भाव असेल तर नाही म्हणाल तर लोक हसतील तो हो, परंतु ते आम्ही सही सलामत राहो याची काळजी घ्या. भावना समजल्या, भावना समजलेल्या आहेत सगळ्यांना. तर सत्यनारायण महाराजांना ती आम्ही विनंती करू की त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. वेळ मिळाला तर तिथूनच, फक्त मध्ये एक वर्ग खोलीचं अंतर आहे, आम्हालाही थोडेसे आशीर्वाद द्या. आणि हा जो दोन मित्रांचा माध्यमातला जो संसार आहे हा असाच चार दिशांनी वाढू द्या. असे एखाद वर्षाने मोठा असेल त्यामुळे आपल्याला निश्चित शुभेच्छा देईल. माझ्यासोबत माझ्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आपण जसे साक्षीदार आहात तशा आपल्या बऱ्याच पायपिटीचा मीही साक्षीदार आहे. म्हणून आपल्याला आशीर्वाद आपल्या मनाने आशीर्वाद देतो की आपली अहोरात्र प्रगती हो, या शुभेच्छा देतो. इथंच थांबतो. मित्र संघाचे अध्यक्ष उपस्थित सर्वप्रथम संतोष आणि विकास यांना आजच्या त्यांच्या उपक्रमाबद्दल मनापासून हार्दिक शुभेच्छा. आणि संतोषला खास करून मला तर आता आम्ही ज्येष्ठ कॅटेगरी थोडा केल्यामुळे आशीर्वाद असंही आम्ही तुला देऊ शकतो. तर वाढदिवसाबद्दल शुभेच्छा आणि आशीर्वाद. एक वाढदिवसानिमित्त मला असं वाटतं की हा उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे, त्याच्यामुळे त्याचं निश्चितच फलश्रुती म्हणतो आपण. आणि कालच आपण बजेट पाहिलं तर आउटकम शब्द सारखा आपण वाचलं, फलश्रुती फलश्रुती हा शब्द, तर मला असं वाटतं त्याचा आउटकम सुद्धा चांगला असणार आहे शब्दात आमच्या मनात शंका नाही. पाच पाच संपादकांना तुम्ही इथे बोलवलेलं आहे, त्यामुळे पाच संपादकांचे अनुभव आणि खरं म्हटलं तर अत्यंत खडतर, म्हणजे कैलाश त्या बाबतीत बोलला, दीपकने पण त्याचा उल्लेख केला की आज 75 साली समजा ठाण्यापासून झालो आणि 75 पासून आज 2011 मध्ये आलेलो आहोत. ह्या सगळ्या 35-36 वर्षांमध्ये जी स्थित्यंतरं ठाण्यात झालेली आहेत त्या स्थित्यंतरांमध्ये या स्थानिक नागरिकांनी फार मोठी मोलाची कामगिरी अशी बजावलेली आहे. आम्हाला सांगायला एक थोडंसं वाईटही वाटतं आणि थोडीशी आव्हानात्मक परिस्थिती सुद्धा आहे, त्याचं भान तुम्हाला दोघांना असायला पाहिजे की तुम्ही अशा वेळेला पेपर काढताय की जेव्हा इंटरनेटची कारण पेपरलेस तुम्ही उल्लेख केला. परवाच तुम्ही वाचलं असेल की दुर्मट मरडो जो आहे तो आपण त्याला टायकून म्हणतो शहरात, त्यांनी सुद्धा बीजेपीमध्येच प्रचंड मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे आणि पेपरलेस दृष्टिकोनाचा एक फार मोठं पाऊल त्यांनी उचललेलं आहे. आणि अलीकडे जर तुम्ही बघत असाल की साधारणपणे 20-22 वर्षाची जी मुलं आहेत ती वर्तमानपत्र वाचताना दिसत नाही, त्याच्या हातात कधीतरी मुंबई टाईम्स बॉम्बे टाईम्स वगैरे हे दिसतात, परंतु ते विरंगुळाचं साधन म्हणून ते त्या वर्तमानपत्रांकडे बघतायत. अशा वेळेला वर्तमानपत्र काढणं, त्यातनं प्रबोधन करणं, त्यातनं लोकांपर्यंत विचार देणं खरोखरच खूप जिकिरीचं झालेलं आहे. स्थानिक दैनिकांबाबतीत मी असं म्हणेन आणि खास करून ठाण्यातल्या स्थानिक दैनिकांबाबत तो अनुभव आम्ही दैनंदिन घेत आहोत की आम्ही आमच्या स्पेससाठी म्हणजे अक्षरशः इंच लढतो आणि ते लढाई करताना बरेचदा निराशाच पदरी पडत आहे. कारण की एक प्रश्न शेवटी मला असं वाटतं बहुतेक संपादक राजनी एकमेकांना विचारत असतील आणि ते आत्मपरीक्षण आमच्यापुढंच आम्ही केंद्रित करत असतो. पण आज या इथे आपण इथे आलेलो एका व्यासपीठावर आलेलो की मुळात स्थानिक दैनिकांची गरज राहिली आहे का ठाण्याला, खूपच वाईट गोष्ट. परंतु तरी देखील आज आम्ही प्रत्येकजण किल्ला लढवतो, किल्ला लढवताना आम्ही आमचा एक वाचक पर्याय निर्माण केलेला आहे. आम्ही जे काही इथले कार्यकर्ते आहेत, छोटे कार्यकर्ते आहेत, त्यांना काहीतरी एक उभारी मिळावी यासाठी आम्ही त्यांना पूर्ण स्थान देतोय. मग सामाजिक सांस्कृतिक व्यासपीठ म्हणून आम्ही आमच्या वर्तमानपत्रांकडे बघतोय. तर मला असं वाटतं की काम तसं करण्यासारखं परत आहे, परंतु ज्यांच्यासाठी आम्ही काम करतोय त्यांना आम्ही जर मिळत नसेल तर मोठा प्रश्न निर्माण होतो. आणि मला असं वाटतं की अलीकडे हे संपूर्णपणे कन्झ्युमरिझमचं संपूर्ण जग आहे की लोक पैसे फेकायला तयार आहेत, परंतु मला असं वाटतं की त्याची किंमत जो उत्पादक आहे त्याला ती किंमत द्यायलाच तयार नाही. ती दुर्दैवाने ती शोकांतिका स्थानिक दैनिकांच्या बाबतीत आम्हाला जाणवायला लागली. मला असं वाटतं की आव्हानं खूप आहेत, परंतु आव्हानं पेलता पेलताच आपण पुढे जायला पाहिजे. कारण की 75 साली जसं कैलाश मुगाशी उल्लेख केला, कैलाशने स्वतः डोक्यावर पेपर दिलेले आहे. आज
विजय जोशी आहेत, विजय जोशींनी पण मी पाहिलेलं आहे, सगळ्यांनीच मेहनत केलेली आहे. मी माझीवड्यासारख्या अतिशय दुर्गम भाग किंवा आता माझीवड्या कोकणकर इथे आहे, त्यांनी इथे साक्षी झाले की अक्षरशः रस्ते नसायला. वर्धापनदिन आम्हाला करायचं तर आम्हाला आनंदी रिक्वेस्ट करायची की वर्धापनदिन तिथे करू नकोस, श्रीरंग सोसायटीत कर, काय त्या चिखलात काय येणार नाही. आता ही जर गोष्ट आजच्या पिढीला आपण सांगितलं तर आश्चर्य वाटेल, कारण घोडबंदर रोड पुढे नवीन ठाणं बसलेलं आहे, परंतु माझीवड्याला कोणी जायलाही तयार नव्हतं. ही परिस्थिती होती आणि त्या माझीवड्याला आपण वर्तमानपत्र आमच्या वडिलांनी सुरू केलं, ते काढलं. मला असं वाटतं की प्रत्येकाने काही ना काहीतरी त्यात योगदान दिलेलं आहे. आणि ही संपूर्ण सर्व वर्तमानपत्रांची पुणे, मग सपा जोशींची असेल, नरेंद्र पंधाळ्यांची, ह्या सर्व मोठ्या पत्रकारांची पुणे मला वाटतं आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे. हा आपला प्रवंडचा खूप मोठा एक महत्त्वाचं आपल्याला महत्वाचं आपल्याला ते शिलोरी घेऊन आपण पुढे चाललो आणि त्याच्यामुळे घाबरून जायचं काही कारण नाही. फक्त एक तुम्हाला सांगतो की तसं सोपं राहिलेलं नाही वर्तमानपत्र काढणं, कारण की एक फक्त प्रिंटिंग प्रेसवर आपल्याला ती छापून मिळतात म्हणून तो पेपर काढणं सोपं असं नाही. त्यातला जो सबस्टेन्स आहे, त्यातला जो कंटेंट आहे, त्या कंटेंटकडे सुद्धा आपण तितकंच महत्त्वाने आणि बारकाईने जर लक्ष दिलं तर मला असं वाटतं की एक चांगल्या पद्धतीचं वर्तमानपत्र आपण काढू शकतो, की त्याचा एक दर्जा असेल, त्याची विश्वासार्हता असेल, अशा पद्धतीची वर्तमानपत्र आपण काढू शकतो. आणि आज सुदैवाने आणि ती बहुतेक दैनिक जी आहेत ही त्या संपूर्णपणे जी फुटपट्टी जी आहे वर्तमानपत्र चांगल्या पत्रकारांची जीवनामध्ये आपल्याला यशस्वी होण्यासाठी उमेद आवश्यक असते आणि त्या उमेदीने प्रथम पासून त्या दोघांनी काम केलेलं आहे. त्यांचा उत्साह हा वाखाणण्या दोघा आहे, त्या उत्साहाने ते काम करतात, त्याच्यामुळे त्यांना हा उत्कर्ष प्राप्त होऊ शकत आहे आणि तसाच तो ऊर्जितावस्थेला जावा अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. हा पुढचा प्रवास असाच पुढे जावा आणि धुरी एक्सप्रेस ही दैनिक व्हावं परंतु ते दैनिक राजधानीला पोहोचावं, मधल्या स्टेशनला थांबू नये अशा शुभेच्छा मी त्यांना देतो. आणि माझ्या सर्व सहकार्य त्यांना प्रथम पासून आहे, तसंच पुढेही मी त्यांना अवश्य देईन आणि एवढ्या शुभेच्छा व्यक्त करून माझे दोन शब्द मी संपवतो. धन्यवाद. आणि शहरातील सर्व संपादक आणि विजय जोशी जी, त्याप्रमाणे नवीन बदला सर, आता करून कैलास मागणी सर आणि आदास आलेले खानेकर सर, दीपक दळवीजी आणि दैनिक सागरचे नितीन आशिष आहे. आम्ही ही प्रथम कल्पना अशी मांडली की आम्ही याच समोर एक बाळ आहोत आणि आम्ही त्यांच्यासमोर बाळ या पद्धतीने विनंती केली की आम्ही एक असा प्रकारचा प्रयत्न करत आहोत त्याला आपल्या शुभेच्छा म्हणून आपल्या कार्यालयामध्ये आपण येऊन त्यांचा शुभारंभ करावा. आणि पहिल्याच क्षणाला त्यांनी सर्वांनी खूप म्हटलं आणि त्याचप्रमाणे ते इथे प्रत्यक्ष आले सुद्धा. आणि हा क्षण आम्हाला बऱ्याच वर्षांनी बघायचा होता की अनेक व्यासपीठावरती आम्ही राजकारणाचे बातम्यांवर कव्हर करत जातो, असे प्रयोग केले जातात, परंतु सर्व संपादक एकत्र आम्ही हे आमचं त्यावेळीच ठरलं होतं आणि आज ते प्रत्यक्षात आलो तर सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे आम्ही विनंती करून आमच्या इथे सर्व आमचे मित्र व्यासपीठाचे सुरेश गायकवाडजी, संघर्षाचे संपादक रविंद्र कोकरकरजी, त्याप्रमाणे पी जी पवार सर, डॉक्टर मलावडे सर, त्याप्रमाणे विविध क्षेत्रातील आपापल्या क्षेत्रामध्ये कार्य करत असणारे आमचे मित्र, आपले शारदा प्रकाशनचे राणे सर, त्याप्रमाणे विनोदजी पितळे यांनी आम्हाला मार्गदर्शन करणारे, हे सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले. असा कार्यक्रम खूप गोडीने झाला, आमच्याही स्मरणामध्ये राहील आणि अनेक वाचकांच्याही स्मरणामध्ये राहील अशी एखादी आम्ही गोष्ट घडू शकतो, त्याचाही आम्हाला आज मनापासून आनंद होतोय. तो आनंद फक्त त्याचे साक्षीदार आणि त्याचे सर्व श्रेय हे उपस्थितांना जातोय असं मी या ठिकाणी घोषित करतो. आणि हा कार्यक्रम आता परत एकदा नेहमीप्रमाणे एक आमचे संपादक आले त्याचं स्वागत झाल्यानंतर रिटेक मध्ये होईल आणि त्याप्रमाणे त्याबद्दल पुण्याचे चहा नाश्ता आहे सर्वांनी घ्यायचा आहे.
सुहास सर, हो सुहास सर, पुढे जा पुढे जा. प्रदीप राणे यांच्या वतीने या ठिकाणी Thank you.